मास मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न. 1900 स्पर्धकांनी पूर्ण केली मास मॅरेथॉनची रन. सातारा मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 5 व 11 किलोमीटर मास मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 1900 स्पर्धकांनी सहभाग नोंदवून ही स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण केली आहे. पहिल्याच वर्षी सातारा MIDC मध्ये पार पडलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमुळे या ठिकाणी मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष गटात शिवम काकले याने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर महिला गटामध्ये स्मिता शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. साताऱ्यातील नवीन MIDC मध्ये असलेल्या मास भवन येथून 5 व 11 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. पुणे MIDC अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे तसेच सातारा हिल मॅरेथॉनचे प्रमुख डॉक्टर संदीप काटे या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा फ्लॅग ऑफ करण्यात आला. मास भवनातून सुरू झालेली ही स्पर्धा पूर्ण MIDC रोड वरून धावत या स्पर्धेची सांगता मास भवन येथे करण्यात आली. मास मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्यांना सातारचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पुणे MIDC अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, मासचे मार्गदर्शक संचालक धैर्यशील भोसले, टॉप गिअरचे प्रमुख श्रीकांत पवार, संचालिका श्रद्धा पवार, उत्कर्ष ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर दिलीप मुटकोन, मास डायरेक्टर राजेश चोपडा, टॅक्स कन्सल्टंट सातारचे संचालक चैतन्य तळेकर, मासचे स्पोर्ट्स कमिटी चेअरमन श्रीमंत तोडकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये मास मॅरेथॉन स्पर्धेच्या पुरुष खुल्या गटात पहिला क्रमांक शिवम कापले, दुसरा क्रमांक धीरज डांगे तर तिसरा क्रमांक राजेश सावंत यांनी पटकावला. 18 ते 29 वयोगटामध्ये पहिला क्रमांक शिवम कापले, दुसरा क्रमांक धीरज डांगे तर तिसरा क्रमांक राजेश सावंत यांनी पटकावला. 30 ते 44 वयोगटामध्ये पहिला क्रमांक अजित निकम, दुसरा क्रमांक नितीन थोरात तर तिसरा क्रमांक दत्तात्रय तावरे यांनी पटकावला. 45 ते 55 वयोगटात पहिला क्रमांक सुधीर पवार, दुसरा क्रमांक महादेव लेंबे तर तिसरा क्रमांक शंकर सांगणे यांनी पटकावला. 55 ते त्यावरील वयोगटात पहिला क्रमांक राजेंद्र पवार, दुसरा क्रमांक लहुबा खामकर तर तिसरा क्रमांक जितेंद्र शिंदे यांनी पटकावला. महिला खुल्या गटात पहिला क्रमांक स्मिता शिंदे, दुसरा क्रमांक स्वाती शिंदे तर तिसरा क्रमांक शैलजा पाटणकर यांनी पटकावला. 18 ते 29 महिला वयोगटात पहिला क्रमांक श्वेता नन्नावरे, दुसरा क्रमांक वर्षा देशमुख तर तिसरा क्रमांक तनया चिवटे यांनी पटकावला. 30 ते 44 महिला वयोगटात स्मिता शिंदे, स्वाती शिंदे या दोघींमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. दुसरा क्रमांक शैलजा पाटणकर तर तिसरा क्रमांक दीपाली किर्दत यांनी पटकावला. 45 ते 54 महिला वयोगटात पहिला क्रमांक दीपाली कुलकर्णी, दुसरा क्रमांक विद्युलता पोतदार तर तिसरा क्रमांक मनीषा थोरात यांनी पटकावला. 55 ते पुढे महिला वयोगटात विशेष सत्कार दीपाली कुलकर्णी यांचा करण्यात आला, तर या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला म्हणून विद्युलता पोतदार यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ साताराच्या सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर MIDC मधील सर्व कर्मचारी आणि व्हॉलेंटियर यांनी मोलाचे सहकार्य करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. आजचं जोश बघून खऱ्या अर्थाने खूपच म्हणजे एक माहोल सारखा क्रिएट झालेला आहे. नक्कीच हे मासच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कौतुकची गोष्टी आहे की पहिला साल आहे हे तुमच्या इव्हेंटचा, पण तरी खूप सिस्टमॅटिक दिसत आहे आणि लोकांमध्ये पण तसाच जोश आहे. आणि आज या वर्षी 5 आणि 11 किलोमीटर ऑर्गनाईज केला तरी ऑलमोस्ट 2000 लोकांनी पार्टिसिपेट केला आहे, तर ही मोठी गोष्ट आहे. आणि पुढच्या वर्षी नक्कीच याला अजून तुम्ही दिस शुड बी अन ॲन्युअल इव्हेंट, प्रत्येक वर्षी झालीच पाहिजे आणि याच्यापेक्षा मोठी होऊन जाणार असा मला नक्की खात्री आहे. ज्यावेळी सातारा हिल मॅरेथॉन सुरू झाली होती, आज ऑलमोस्ट 10 वर्ष झाले आहे मला वाटते, त्यावेळी ती पण असाच छोट्या इव्हेंटनी सुरू झाली होती, पण आज ते पूर्ण देशामध्ये त्याचं नाव झालेलं आहे. तसंच एक MIDC मध्ये मॉडेल रन आपल्याला एक इव्हेंट अशी केली पाहिजे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकी लोक पण तुमच्याकडे येतील, तुम्ही कशा करता आम्ही पण तसा करायचं आहे. नक्की जर तसं आपण करू शकले तर दॅट विल बी अन अचीवमेंट फॉर ऑल ऑफ यू. आणि एक फक्त सजेशन आहे की तुम्हाला टाइम मला वाटतं चेंज करावं लागणार, कारण सप्टेंबर एंड मध्ये थोडीशी गर्मी वाढून जाते, हीट वाढून जाते,
तर मे बी रिट्रीटिंग मान्सूनच्या पीरियड मध्ये केलेलं तर लोक अजून जास्त एन्जॉय करतील. नक्की ज्या जो सर्व रनर्सनी कम्प्लीट केला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी पण सगळेच पार्टिसिपेट परत करतील. आता मला सकाळी माहित पडते माझे जो बॉडी गार्ड असते ते पण आलेले आहे रन मध्ये. तर नक्कीच लोकांमध्ये उत्साह आहे. सातारामध्ये हा कल्चर डेव्हलप झाला आहे फिटनेसचा आणि रनिंगचा आणि ही खूपच एक कौतुकची गोष्ट आहे. सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी राजेंद्र गावडे, अधीक्षक अभियंता MIDC पुणे. आज सातारा येथील सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन इथल्या मास्या सर्व पदाधिकारी त्यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन स्पर्धा उद्योजकांसाठी व त्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी पहिल्यांदाच भरवत आहेत. ह्या वर्षाचं त्यांचं प्रथम वर्ष आहे. संकल्पना चांगली आहे आणि ही संकल्पना ह्या उपक्रमास दिलेल्या प्रतिसादावरून आपण लक्षात येते. खूप मोठ्या प्रमाणात सहभाग उद्योजकांचा झालेला आहे आणि मोठ्या उत्साहात त्याचं फ्लॅग ऑफ झालेलं आहे आणि सर्वांनी मोठ्या आनंदात आणि उत्साहात ही स्पर्धा सुरू झालेली आहे आणि अशी स्पर्धा दरवर्षी भरेल अशी अपेक्षा आहे आणि ह्याचा फिटनेसचा संदेश जाईल सर्व कामगारांना. पळण्यामुळं स्वतःचा फिटनेस निर्माण होईल आणि त्यांना वैयक्तिकरित्या फायदा होईल. थँक्यू. मी दिलीप उटकूर, मॅनेजिंग डायरेक्टर उत्कर्ष ट्रान्समिशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही पण ही स्पर्धेमध्ये एक प्रायोजक आहोत आणि मासनं ही अतिशय उत्तम वेगळ्या प्रकारे स्पर्धा आयोजित केलेली आहे. अतिशय उत्साहात पार पडली. मास पहिल्यापासून ह्या ह्याच्यामध्ये उद्योजकांच्या आणि नुसत्याच उद्योजक नाही तर उद्योजकांच्याकडल्या कामगारांच्यासाठी सुद्धा हे काम करते आणि हे खरोखर खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या उत्साहामध्ये आम्हालाही सहभागी होता आलं ह्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. आजची मास मॅरेथॉन 2 ऑक्टोबरची खूप उत्साहात पार पडलेली आहे. 1900 जास्त स्पर्धकांनी इथं भाग घेतलेला आहे आणि सगळ्या कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि पहिल्यांदाही महाराष्ट्रात ही कामगारांसाठी आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा आहे. आजची ह्या स्पर्धेचा उत्साह बघून भविष्यामध्ये ही स्पर्धा अशीच मोठ्या प्रमाणात होईल याची खात्री आहे. थँक्यू. गुड मॉर्निंग. माय नेम इज श्रद्धा पवार. आजचा फ्लॅग होस्टिंग फार उत्साहात पार पडला आणि सगळ्यांनी खूप सुंदर आपापली अचीवमेंट केली. टॉप गिअर ऑलवेज त्यांच्या कौतुक मनापासून करते. नमस्ते. मी राजेंद्र मोहिते, अध्यक्ष मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सातारा. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्तानं मासनं आयोजित केलेल्या मास मॅरेथॉन स्पर्धेसाठी आज 1900 धावपटूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. अत्यंत उत्साहामध्ये युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रोफेशनल रनर यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी इथे झालेली केलेली आहे. आणि यामध्ये जे आमचे स्पॉन्सरर आहेत, जे मुख्य प्रायोजक आहेत, ते टॉप गिअर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड, दोषी जंपाला इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि उत्कर्ष इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यामुळं ही स्पर्धा फार मोठ्या प्रमाणावर आम्ही साजरी स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आम्ही हे करू शकलो. त्याचबरोबर आमचे सर्व मासचे संचालक, त्याचबरोबर माझ्या अध्यक्षांचं मार्गदर्शन यामुळे या स्पर्धेला एकदम व्यावसायिक स्वरूप असं आलं. आणि व्यावसायिक स्वरूप मी यासाठी म्हणतो आहे की फार शिस्तबद्ध पद्धतीनं आणि वेल प्लॅन्ड याची स्पर्धा संपन्न झाली. सातारकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला ही यामध्ये विशेष बाब आहे. त्याचबरोबर सर्व उद्योजकांनी आपल्या उद्योग घटकातील कामगार कर्मचारी यांना प्रायोजित करून या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व उद्योजकांचे आभार मानतो. त्याचबरोबर ज्याने ज्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला मदत केली त्या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. सर्व स्पर्धकांचेही आभार मानतो. धन्यवाद. सुभाष राय, बँक ऑफ महाराष्ट्र MSME ब्रांच मैनेजर. आज का जो मैराथन है इसमें मास द्वारा ऑर्गेनाइज जो किया गया है ये बहुत ही अच्छा है और इसमें मास ने हर पहलू का ध्यान रखा है. 5 किलोमीटर और 11 किलोमीटर का जो रन था सुबह से यदि देखेंगे तो एक तो ये इंडस्ट्रियलिस्ट का ध्यान रखते ही हैं हर समय. बैंक का सपोर्ट भी करते हैं. आज जो ये काउंटर लगाए हैं, चाहे आप मेडिकल की व्यवस्था लीजिए या वाटर की व्यवस्था लीजिए या
सबका, यदि किसी तरह का कोई अनहोनी हो उसके लिए भी एम्बुलेंसेस हैं, या ये देखा जाए तो पूरा रूटिंग जो किया गया है, रूट में जो इनके वॉलंटियर्स हैं सब, इन्होंने बहुत अच्छा काम किया है। और इस मास के जो वर्तमान चेयरमैन हैं मोहिते साहब, उनका योगदान सराहनीय है। इनके जितने भी डायरेक्टर्स हैं, ट्रस्टीज हैं, वो सभी धन्यवाद के पात्र हैं। थैंक यू। मी राजेश चोपड़ा, डायरेक्टर मास। फर्स्ट टाइम आम्ही मैराथॉन घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये रिकॉर्ड 1935 रजिस्ट्रेशन झाले होते आणि 1920 लोकांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि इस एवढं मस्त वातावरणात आणि एवढा स्पोर्टिव्ह सातारकरांनी, MIDCचे लोकांनी, बाहेर सगळ्यांनी सपोर्ट केला आहे आणि सगळे एकदम फर्स्ट क्लास वातावरणात पार पडली आहे आणि पुढच्या वर्षी आम्हाला अजून हे जे पब्लिककडून सपोर्ट भेटेल ही माझी इच्छा आहे। हॅलो, मी चैतन्य सुहास सडेकर, टॅक्स कन्सल्टंट सातारा। आज इथे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन साताराच्या मॅरेथॉन्स प्रसंगी आम्ही सगळे इथं उपस्थित आहोत। जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं होतं, यंग इंडिया फिट इंडिया, हा ध्यास या मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन साताराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि ही मॅरेथॉन अत्यंत उत्तमरित्या यशस्वीरित्या पार केली आणि कुठलाही इथं अनर्थ झाला नाही आणि व्यवस्थित उत्तमरित्या पार पडली। आणि हाच ह्यावेळेला 5 किलोमीटर आणि 11 किलोमीटर असे दोन पार्ट होते, तर पुढच्या वेळेस सगळ्या सभासदांनी 11 किलोमीटरमध्येच रनिंग करावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनला शुभेच्छा देतो। धन्यवाद। माझं नाव शिवमिलास कापले, मी मूळ सातारा कोडोली येथे राहतो। मी गेल्या अनेक वर्ष स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे आणि ही मॅरेथॉन माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि खूप चांगलं ऑर्गनायझिंग केलं होतं मॅरेथॉनवाल्यांनी, त्यामुळे मी त्यांचं म्हणजे त्यांना थँक्यू म्हणेन आणि खूप छान वाटलं मॅरेथॉन करताना। असं त्यांनी पुढे करत आत्ता 11 किलोमीटरची स्पर्धा सुरू केली आणि त्यात प्रथम प्लेस मला लागलेली आहे। नमस्कार, मी अजित निकम। मी माझ भवन आयोजित प्रथम आयोजित स्पर्धा 11 किलोमीटरच्या रनमध्ये 44 मिनिटात पार करून माझ्या एज कॅटेगरीमध्ये नंबर बळकवलेला आहे। तर मी आयोजकांना प्रथम धन्यवाद करतो की अत्यंत सुंदर असं इव्हेंट ऑर्गनाईज केलं आहे, चांगला रूट सपोर्ट, कॉम्पिटिशनचा चांगला प्रतिसाद, आयोजकांचं 100% योगदान, त्यामुळं फारसा सुंदर हा इव्हेंट झालेला आहे। मी आनंदित आहे की बीइंग अ मेंबर ऑफ MIDC कर्मचारी असून मी हा या इव्हेंटमध्ये भाग घेतलेला आहे। तसेच मी माझी कंपनी पद्मश्री बायोटेक याला रिप्रेझेंट करून, तसंच माझा ग्रुप शिव स्पिरिट यांना रिप्रेझेंट करत ही स्पर्धा उत्तमरित्या पार केली। धन्यवाद, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच। आणि खरं तर खूप अंतर असतं, मॅरेथॉनचं एक स्वप्न बघितलं पण ते खरं होईल आणि इतक्या चांगल्या पद्धतीने खरं होईल असं मला नक्कीच वाटलं नव्हतं। पण हा प्रवास स्वप्न मात्र अजिबात नव्हता, आमच्यासाठी हे सगळंच नवीन होत। त्यामध्ये आम्हाला बऱ्याच जणांचे, खूप जणांचे अतिशय चांगले आणि मोलाचे सहकार्य मिळाले। सर्वप्रथम मी मास संचालकांचे आभार मानतो, त्यांनी ही मासची मॅरेथॉनची संकल्पना उचलून धरली आणि दिवस रात्र करून आम्ही ही यशस्वी करून दाखवतो। आमचे मेन स्पॉन्सर टॉप गिअर आणि सह स्पॉन्सर उत्कर्ष, तसेच जोशी संपदा यांचे मनपूर्वक आभार, बन्सल सर, राजेंद्र गावडे, अनुज मुथा यांचाही मी आभारी आहे। त्याचप्रमाणे ही मॅरेथॉन यशस्वी व्हावी म्हणून ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व पार्टनर्स, असोसिएशन, कारखानदार संस्था, एजन्सी, या सर्वांचे खूप धन्यवाद।